वेलकम बॅक. परत आपण खूप दिवसांनी भेटतोय आणि आता छान दिवाळी आली आहे आणि ऑलमोस्ट आमचा एक अख्खा आठवडा डबान होता. सो आज मी पावभाजी केली आहे तर म्हटलं छान ब्लॉग करावं आणि पावभाजी करतानाही करू शकले असते ब्लॉग, पण लक्षात नाही आलं. तसा माझा आजचा काही एवढा प्लॅन नाही आहे, पण मी असं ठरवते की जरा ऐश्वर्या बाहेर पड तू या विकेंडला, कारण मी युजली घरीच असते आणि जरा माझ्या कॉलेजला सुट्टी आहे. आणि कॉलेजला सुट्टीचा अर्थ असा आहे की आज एका मॅमनी मला कॉलेजला बोलावलं आणि मला असं झालं की आज काय काम आहे, पण मला जावं लागतंय कॉलेजला. आणि मला एक दिवस व्लॉग करताही नाही आलं कारण का खूप काम होतं. आणि माझा कॅमेरा माझा भाऊ घेऊन गेला होता लडाखला आणि त्या हुशारनी मला विदाऊट चार्जर आणून दिलाय, पण होपफुली बॅटरी मला फुल दिसतेय. सो चालेल आपला कॅमेरा. ऑलमोस्ट 12 वाजलेत, मला 11 बोलावलं होतं. कसं आहे काम माझं आहे, सो मला त्यांनी 5 तास बसवलं तरी बसवायला पाहिजे, पण यांना अशी काही करत अशी नाही आहे की आपण 11 बोलवलं आहे तर आपण किमान सांगू उशीर होतो आहे. कधी कधी वाटतं जाऊ दे बोलायला नको, पण मी थांबली आहे आणि कोणालाही विचारून नाही माहीत आहे कधी येणार, अगदी माझ्याकडे नीट बघत पण नाही आहेत. सो वेटिंग वेटिंग. तर मी कॉलेजमधनं निघाले आणि माझं काही काम नाही झालं. सो आत्ता मी आली आहे आद्याला आणि मी ह्याच्यासाठी आधी खूप एक्सायटेड होते आणि कॉलेजमध्ये अशा गोष्टी झाल्या आणि माझा इतका मूड ऑफ झाला ज्या मी घरी जाऊन सांगेन, पण मला माहीत नाही ते शूट करता येते का, पण मी आज जाते. तर आज आहे रविवार आणि काल मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर काही फार चांगल्या गोष्टी नाही घडल्या, काही कामंही नाही झाली आणि नकोतच काहीतरी झालं न मे न एक्सप्लेन केलेलं बरं, बरंच काहीतरी बडबड ऐकावी लागली मला जी की मला टोटली अननेसेसरी वाटली. सो मी ती साडी वगैरे घेतली, मूड चांगला होता, पण नंतर एकंदरीत काल काहीतरी विचित्र दिवस होता, सो मी ब्लॉग नाही केलं. तर आज आहे रविवार आणि आता म्हटलं जरा दिवाळी आहे तर माझं काम करणाऱ्या ज्या काकू येतात घरी त्या पण येणार आहेत, सो म्हटलं थोडंसं आवरू. सो मी माझ्या घराची तुम्हाला परिस्थिती दाखवते. हा सगळा जो काही पसारा आहे तो आता सगळा आवरायचा आहे. सो आता हे मी सगळं साफ करायला लागणार आहे. हा सो एवढं हे आवरून झालंय. सगळ्यात बेकार मी कधी दमले तर जे मी तुम्हाला दाखवू शकत नाहीये त्यावाल्या पोर्शनमध्ये, मी पूर्ण बाथरूम आणि टॉयलेट मी इतकं साफ केलंय, मी हे सगळं ओलंय, मी माझं सगळंच मी पूर्ण ओली कारण का मी बसले होते. आणि ही हालत आहे बेडरूमची जी की बरीच बरी आहे, म्हणजे मी सगळे ते कपडे बिपडे सगळं प्रकरण आवरलं. मेन जी प्रत्येकाच्या घरात एक खुर्ची असते त्याच्यावरती जो ढीग रचला होता तो मी आवरला. सगळा कचरा आता न्यायला बाहेर ठेवलाय आणि आता अंघोळ करणार आहे, इतकं घाण वाटतंय मला. जास्त मी कालच परवा आय गेस केस धुतले होते आणि मला असं वाटतं आता मला परत धुवावे लागतील, पण ठीक आहे. आता संध्याकाळचे ऑलमोस्ट 6:40 झाले आणि मी चालली एका कार्यक्रमाला ज्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड, कारण का युजली मी अशी कुठे जात नाही, फक्त मी पळते कारण का थोडा उशीर होईल म्हणून, म्हणजे उशीर होऊ नये म्हणून. काल भाडीपाच्या प्रोग्रामला खूपच मजा आली आणि अनएक्सपेक्टेडली बराच तो लवकर पण संपला, म्हणजे मला वाटलं 9:15 होऊन जातील, पण नाही बराच वेळेत संपला. सो त्या दिवशीची साडीच तुम्हाला दाखवायची राहिली, तो ही आहे साडी आणि हा मला काहीचा ब्लाऊज मिळाला आहे आणि ते छान माझ्या मते तरी मॅचिंग आहेत बरेच. फक्त माझी एक इच्छा आहे की हा जरा स्लीवलेस करून आणायचा, आईचे असे 2 ब्लाऊज तरी मी स्लीवलेस केले आहेत, पण ते युजली करायला लोक कटकट करतात कारण हे अशी जुनी शिवण असलेले ब्लाऊज आहेत. आणि आता फारच दिवाळी नाकातोंडाशी आली, आज वसू बारस आहे, सो आय डाऊट कोणी मला देईल. मला फक्त ह्याची लक्ष्मीपूजनाला घडी मोडायची आणि नंतर एक इव्हेंट आहे ज्याला मला ही साडी मिळेल, ही साडी नेसायचा माझा प्लॅन आहे, पण बघूया काय होतं आहे. तर मी जो आज सकाळी ब्लाऊज ट्राय केला होता तो मी मस्त अल्टरेशनला देऊन आले आणि तो मला 80 रुपये म्हणाला आणि मला ऐकून इतकं बरं वाटलं कारण का आधी मी त्याच्यासाठी 1200-1300 रुपये खर्च करणार होते. तर आज दादा आला होता आणि त्यांनी दिवाळीचा म्हणून मला बाबांना असं गिफ्ट आणलं, तो प्रत्येक वर्षी तो आणि प्रियांका ताई देत असतो देत असतात गिफ्ट्स. आणि त्यांनी आज एक हा अवनी म्हणून ब्रँड आहे, ॲक्च्युली मला माहीत नव्हता त्याचं, मी ऑलरेडी घालून पाहिलंय, हे गळ्यातलं दिलं आणि खूपच असं नाजूक साजूक आहे पण मला आवडलं फॉर अ चेंज. मी माझ्या काकांनी माझ्या बारशात दिलेलं सोन्याचं घालत होते ते मी आत्ता इथे ठेवलंय आणि त्यांनी बाबांना दिलेली ही गिफ्ट्स आहेत 2. तर हे जी काय हे जे काही कंपनीचं नाव आहे ते आणि त्या कंपनीचं ओके हे नाव आहे त्याचं जिओ किंवा जिओर डानो जे काय आहे ते आणि त्याचं हे
ब्लॅक घड्या एक आहे आणि मला हे जास्त आवडलं कारण का बाबांकडे आमच्या सिल्वर गोल्ड वगैरे आहेत पण मी ब्लॅक काही पूर्वी घातलंय पण हे नवीन ब्लॅक मला आवडलं. आणि दुसरं एक टाइमेक्स म्हणून दिलं आहे ते एक सेकंड काढून दाख ते गोल्डमध्ये आहे. सो अशी दोन घड्याळ त्यांनी बाबांना दिली आहेत आणि हे मला फॉर अ चेंज इतकं आवडलं की इतकं नाजूक दिसतं आहे. आणि मी म्हणजे माझ्या आईनी माझ्या एका वाढदिवसाला मला सिल्वरचं घेतलं होतं तर ते मी इतके वर्ष घातलं आहे BSC पण मला सगळे म्हणायचं छान दिसतं पण ते हळूहळू माझ्या केसात अडकायला लागलं. मग मला मध्येच वाटलं आपण सोन्याचं घालू. सो मी काकांनी दिलेलं घालत होते पण म्हटलं आणि ह्याच्यावरनं मला आठवलं 2 वर्षापूर्वी मला दादा प्रियांका ताईंनी परत चांदीचंच PNG असंच कानातला वयातल्याचा सेट दिला होता आणि तो मी खूप काळात घातला नाही आहे तर तो मी शोधते. हे मला आवडलं सो थँक्यू. तर मी गायवासराची छान पूजा करून आले आणि मी प्रचंड घाबरते गाईला आणि असं हात लावायला. सो मी अगदी घाबरत घाबरत हात लावला पण आता मी एकदम बेसिक आणि एकदम एसेन्शियल दिवाळी हॉल करते तुमच्यासाठी. तर ओके सगळ्यात पहिले आहे उठणं मोती साबण मोतीचं ना हा हो मोती साबण. मग आहेत मेणाच्या पंड्या आणि या तेलाची थोडी खास स्टोरी आहे. हे राजकोट तेल आहे. हे खरं माझ्या मावशीच्या मिस्टरांनी म्हणजे प्रमोद काकांनी आईला सांगितलं होतं की छान असतो तू ट्राय कर. माझ्यामध्ये त्यांनी पाठवलंच होतं एकदा आणि मग तेव्हापासून आम्ही मोस्टली हे तेल वापरतो. सो हे एकदम तेल घेताना असं इतकं आठवण आली त्यांची. मला तर वाटतं माझ्यासाठी दिवाळी म्हणजे असं सगळं एक नॉस्टॅल्जिकच प्रकरण आहे आणि आई गेल्यानंतर तर मी तशी एन्जॉयच नाही करत. मला असं सारखं ती आठवते आणि असं चालू असतं. मे बी मी लास्ट दिवाळीलाही बोलले असेल. आणि हे माझं हेअर सिरम आहे दिवाळीचं काही नाही आहे. आणि 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 मला माझा ब्लाऊज मिळाला आणि ब्लाऊज मला मस्त स्लीवलेस करून त्याचं एक निघालेलं हुक लावून सगळं करून हा ब्लाऊज मला त्यांनी 80 रुपयाला करून दिला. ह्याचं एक अजून छान काय असू शकतं. चतुर्दशी आणि नरक चतुर्दशी माझी दिवाळीची सगळ्यात फेवरेट वेळ आहे की दिवाळी म्हणजे माझ्यासाठी इज इक्वल टू नरक चतुर्दशी. तर आता हे मी सगळं उटणं आणि तेल घेऊन मस्त अंगाला लावून आंघोळ करून येते विथ मोती साबण आणि छान पंट्या लावून झाल्या आहेत चहा करून झाला आहे आणि स्टील अंधार आहे बाहेर. सो पटकन उजाडायच्या मी आंघोळ करून येते. तर दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आईलाही शुभेच्छा. सो मी हा मला एक गिफ्ट दिलेला ड्रेस घातला आहे तुम्हाला दाखवते लवकरच. आणि म्हटलं नाही सर आता मला सकाळी वेळ आहे तर म्हटलं जाऊयात साईबाबांना. साईबाबांचं मंदिर शिवाजीनगर कोर्टाच्या जवळ जे मला आवडतं. बाय द वे हा आहे माझा ड्रेस. ते काय लखनवी स्टाईल का चिकनकारी स्टाईल कुर्ता असतो तो कुर्ता मला मिळाला होता. सो म्हटलं जाऊ दे वापरून टाकू या फंक्शनसाठी. हे जे मागे दिसत आहे हे देऊळ आहे आणि हे कोर्टाच्या जवळ आहे तर तिथे मी येते म्हणजे आईला हे खूप आवडायचं आणि माझ्यासाठी दिवाळी म्हणजे सगळं आईसाठीच आहे. तर इथे येऊन आईला प्रचंड प्रसन्न वाटायचं बरं वाटायचं. सो आम्ही कोणत्याही चांगल्या दिवशी इथे येतो मी किंवा बाबा किंवा जेव्हा दादा असेल पुण्यात तेव्हा दादा. पण म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात छान या मंदिरात येऊन करू आणि सकाळी इतकं प्रसन्न वाटतं इथे येऊन. आणि आता मी घरी निघते. मला रस्त्यातल्या फटाक्यांची भीती वाटते. लोक इतकी जोरदार फटाके उडवत आहेत. बाबांनी लक्ष्मीपूजनासाठी ही अशी फुलं मांडली आहेत आणि आता इथे मला सगळं मांडायचं पण आधी मी तयार होते. तर ऑलमोस्ट 7:15 झालेत आणि आमची इथे लक्ष्मीपूजन आहे. आमचं लक्ष्मीपूजन करून झालंय ऑलरेडी. आणि ही जर तुम्ही साडी बघाल तर ही आहे सायली राज्याध्यक्ष सारीची साडी जी तुम्ही या व्लॉगमध्ये पाहिली असेल सुरुवातीला. आणि ही नेसून मला इतकी आवडली. आणि हा बाबांनी मला कुंदनचा सेट दादाच्या लग्नात घेतला होता. हे काकांनी कानातले दादाच्याच लग्नात घेतले होते. या आईच्या बांगड्या आहेत सिंगल. सो असे सगळ्यांचे पीसेस आले आहेत
आणि आईची पण आठवण येते, पण आय नो आई सोबत आहे. मॅडल भावा, तुम्हाला साडी वाटते कशी? काय साडी कशी वाटते? बरी वाटते, बरी आहे, मला खूप आवडली आहे. आज आहे पाडवा आणि मी दिवसभर असाइनमेंटच केली आणि मला वाटलं काही नाही आज माझा प्लॅन, आणि ऑल ऑफ अ सडन मला कोण भेटली, परमपूज्य प्रणती. आणि आम्ही चक्का आलो आहे हल्दीग्रामला आणि खूप दिवस बघत होतं इथे एफ सी रोडवर झालं, पण मला कधी वाटलं नव्हतं की मी येईन तेही इतक्या लवकर. आणि आम्ही घेतली आहे राजकचोरी, आणि इफ यू रिमेंबर मी माझ्या दिल्लीच्या ब्लॉगमध्ये ही खाल्ली होती, आणि त्यावेळेस मला गेली नव्हती, बरं वाटत नव्हतं, कारण होपफुली ही अशी गुडगुड नसेल जी दिल्लीतली होती. तर आज आहे भाऊ बीज आणि माझा जो भाऊ आहे जो मला ऑलरेडी वसू बरसेला भेटून गेलाय, तर तो तर आज नाही आहे, त्याचं गिफ्ट सगळं आमचं होम झालंय, पण आज मी हे आवरलंय. आणि बाय द वे तुम्ही माझ्या लास्ट दिवाळी व्लॉगमध्ये ड्रेस पाहिला असेल, आय एम टेलिंग यू लास्ट दिवाळीनंतर आम्ही एकदाही घातला नाही आहे. सो म्हटलं जाऊ दे आज घालू, आणि मी आणि बाबांनी ठरवलं आहे की कुठेतरी जाऊ लंचला, तेवढंच काहीतरी, कारण का पाडव्यालाही काल काही विशेष करण्यासारखं नव्हतं. आणि माझे बाबा वेटिंगचे फारसे फॅन नाही आहेत, सो मी त्यांना सांगितलं मी आधी जाते, जिथे कुठे वेटिंग असेल काय तो सगळा उद्योग बघते आणि मग तुम्हाला बोलावते. आम्ही चक्क ल प्लझीरला आलो आहे. मला वाटलंही नव्हतं की इथे जागा असेल, पण ती बाई मिळाली की काल फुल होतं पाडव्यामुळे, पण आज जागा आहे. आणि बाबा युजुअली अशा ठिकाणी कधी आलेले नाहीत, म्हणजे मला तरी नाही आठवत. सो आम्ही त्यांना काय मागवलं आल्यावरती दाखवते, पण आमचे फोटो बिटो काढून झाले मी आणि बाबा बसलो इथे. माझ्या शाळेत चालली आहे दीपोत्सवाला, आणि इतकं पब्लिकमध्ये मला ब्लॉग करायला ऑकवर्ड होतं, म्हणजे ओळखीच्यांसमोर ब्लॉग करायला जास्त ऑकवर्ड होतं. सो मी आता प्रबोधिनीत चालली आहे आणि मी खाऊ गल्लीत क्लिप शूट करते, कारण का मी घरी शूट करायची विसरले क्लिप, आणि लोक बघत आहेत आणि मी इग्नोर मारते, पण मी आता प्रबोधिनीत चालली आहे.